नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये व्हॉइस टायपिंग कसे करायचे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपमध्ये एखादा ब्राउजर ओपन करून घेणे। मी क्रोम ब्राउजर ओपन करतो। या ब्राउजरमधील सर्च बॉक्समध्ये डिक्टेशन dictation.io टाइप करून घेणे आणि सर्च करणे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल। या विंडोमध्ये सर्वात वरती जे ऑप्शन आहे dictation.io त्या ऑप्शनला क्लिक करून घेणे। त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक विंडो ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला लॉन्च डिक्टेशन किंवा व्हॉइस कमांड असे दोन पर्याय दिसत आहे। त्यापैकी लॉन्च डिक्टेशन या पर्यायावर क्लिक करून घेणे। यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक विंडो उघडलेला आहे। यामध्ये विंडोच्या डाव्या बाजूला आपल्याला एक पेज दिसत आहे, खाली स्टार्ट दिसत आहे। उजव्या बाजूला आपल्याला खालच्या दिशेने विविध प्रकारच्या भाषा निवडण्यासाठी पर्याय दिसत आहे। इथे मराठी सिलेक्ट करून आहे। बाजूच्या पाच रेषांवर जर क्लिक केला तर आपल्यासमोर विविध प्रकारच्या भाषा दिसतील। त्यापैकी आपल्याला हवी असलेली भाषा निवडणे आणि सिलेक्ट करून घेणे। मी इथे मराठी सिलेक्ट करतो। यानंतर डाव्या बाजूला असलेल्या स्टार्ट या बटनवर क्लिक करून आपल्याला हवा तो मजकूर टाइप करता येतो। आपण एखादं उदाहरण बघूया। मी स्टार्ट या बटनवर क्लिक करतो। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। हे बघा, आपण जे काही म्हणतो आहे ते सगळे इथे टाइप होत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हवा असलेला मजकूर टाइप न करता बोलून ते आपल्याला टाइप करता येईल। लिहिल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करायचे असेल किंवा कॉपी करायचे असेल तर खाली इथे विविध प्रकारचे पर्याय दिसत आहे। त्याला सेव्ह करू शकतो, कॉपी करू शकतो, पब्लिश करू शकतो, ट्विट करू शकतो, ईमेल करू शकतो, प्रिंटही करू शकतो। आणि आपल्याला जर हा मजकूर नको असेल तर आपण त्याला क्लिअरही करू शकतो। तर आपण याला सेव्ह करूया। सेव्ह केल्यानंतर खाली डाउनलोड झालेला आहे। डाउनलोड झाल्यानंतर जर त्याला आपण ओपन केले तर आपण बोलून टाईप केलेले मजकूर आपल्याला इथे दिसत आहे। अशा पद्धतीने आपण कीबोर्डचा वापर न करता कोणत्याही भाषेमध्ये बोलून आपण एखादा मजकूर टाईप करू शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।